तो आता आपण अजून चाललोय इकडे हिरुण्या पाहायला जंगलामध्ये. हिरुण्याचा शोध लावायला चाललो ना. हिरुण्याचा शोध लावायला चाललो ना आपण. तर पाहत राहा तुम्ही कुठे कुठे हिरुण्या मिळू शकतात आम्हाला. इथं आपलं जातं बघू शकता किती घना जंगल आहे. इथं वाघ पण सुटलेले आहेत. तरी सुद्धा आपण आम्ही जात आहोत पावाले हिरुण्या. चला जाऊया हिरुण्या तोडायला. आमच्यासोबत आमची कुलाडी पण आहे. काही दिसलं तर आम्ही शिकार करू शकतो. ओंबट स्वा हिरुण्यावाला पण दुसरा भाग बोलू. चला मित्रांनो जाऊया. बघू शकता तुम्ही जंगल. हा खूपच भारी जंगल आहे. किती द्यायचा उसवाडी गाइस. तो हम जा रहे अभी जंगल के अंदर. मतलब जंगलाच्या अंदर चालला आम्ही. आता बघू शकता तुम्ही जंगलाची जाण्याची रस्ता आहे ना. आम्ही थोडा सावधानीने चालला. आमच्याकडे कुलाडी पण आहे. आम्हाला काय दिसला तर आम्ही थोडासा हरे हरे करू शकतो. चला हिरुण्याच्या शोधामध्ये चालला आम्ही. आता ते हिरुण्या नाही आहे. तुम्हाला झाडाची थोडीशी ओळख करून देतो. हा जो झाड आहे हा सिन्याचा आहे. थांबू जरा. तुम्हाला हा जो झाड आहे हा वेरू बासाचे झाड आहे. बघू शकता आवाज येऊन राहिली. देख सकते जो हा झाड आहे हा येण्याचा झाड आहे. येण्याचा. चला अजून तुम्हाला दाखवतो. काही झाडाची ओळख करत येतो तुम्हाला. जंगलाच्या आत आला होता. एवढ्या आत आलो पण आपल्याला अजूनपर्यंत येऊ नाही मिळले. नाही हा जो हा झाड आहे हा तिरपुडी झाड आहे. तिरपुडीच्या तिर तिर करते फटाक्याच्या वाणी. जो हा झाड आहे हा भेऱ्याचा झाड आहे. भेऱ्याचा खूपच हडकी गाडी ना मजबूत पण होते ती गाडी. जंगलाच्या आत आले आहोत. एकदम सुनसान जागा. इथं आम्ही फक्त तीन लोक आहोत. फक्त तीन. मोबाईल झाला की आता गावाची फळ जायची. तुम्ही पाहू शकता किती घना. मतलब बहुतच हिरवेगार त्याचे झाड पत्ते झाडं बहुतच मोठे मोठे आहेत. खूपच सर्व प्रकारची झाडं आहेत इथे. आहे का. आपण आता जात आहोत रस्त्यांची उसाच्या शोध लावले. आपला शेतकरी भाऊ आलेला आहे. आता तो पुरी उसाची ओळखी आहे तिले. या इकडे असं उचलून आपण वाडी बी चालू आहे. आता किती दिवस झाले वाडी चालू आहे का. हो का. बच्च्यावर इकडे सगळे कडक कोसा आहेत. पूर्ण कडक आहे तिकडे. आता हा रस्त्यां तू सोडून दे. या इकडे हा चालला आपण उचको लावले. चालू आहे ते जॉय काउन राहिला. मित्रांनो हा आहे आपला रसवंती ऊस. खाटा रेले हा आपला रसवंती. माले ओळखी सांग कसे ओळखतात केले. हा
धन्यवाद भाऊ मित्रांनो भेटला आपल्याला रसवंती उसाचा याचा शिकार झाला आहे रसवंती उसाचा आणि हा खावाले खूपच गोड आहे आणि इथे रस पण बहुत आहे आपला भावानं आपल्याला पाहून दिलं ऊस आणि खावासाठी तुम्हाला वळा चांगला लागत्या तुम्हाला पाहिजे ते येऊ शकता वावरामध्ये आमच्या आय खावाचं मन उडायला पण आताच नाही खाऊ मी झाला का रे चला पण आता जातो निर्मच्या अजून शोध लावायला जंगलामध्ये तर मिळाले नाही तर ऊस मिळाले आता अजून जात आहो आपण निर्वण्यासाठी शोध लावायला तर बनून जा आमच्यासोबत गन्ना मिळ चुका आहे हमको याला खाऊन आम्ही खाऊन याला खावा पडते सालातनी एक वडे वर्षातनी एक वडे कारण पिलियाचा प्रमाण आपल्याला होऊ देत नाही उन्हाळा खावाबद्दल खूप आवश्यक आहे उसखाने तर मित्रांनो आता पाय दुखून राहिले चालू चालू बहुत खूप दूर आलेलो आहोत आपण पण आपल्याला हिरोना मिळाली नाही आत्तापर्यंत हिरोना मिळालेलं नाही आम्हाला आणि तिकडे तिकडे बघत पाहता जाऊन ताण पण लागली आहे पाणी पण आणलो घरनं कसा करायचं काही कळत नाही आहे थोडासा एका सावली ठिकाणी जाऊन बसूया थोडा आराम करून खूपच थकलेला हो पाय पण दुखलेले मला थोडंसं एरोन्याचा झाड दिसल्यासारखा तर वाटत आहे पण एरोन्या तर नाही दिसत आहेत काही काही कच्चे कच्चे आहेत एरोन्या थोडे थोडे एरोन्या आहेत बघू शकता तुम्ही हे आहेत एरोन्या ही आता आहे कच्ची आहेत पकल्यात मस्त होतात काळे काळे तू पाहू शकता एरोन्या होते पिकल्यावर असे काळे काळे दिसतात गोड पण आहेत एरोन्या आता काही दिवसानंतर अजून पूर्ण काळ्या होणार मग आम्ही तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त ब्लॉग आणणार पुरा काळ्या काळ्या एरोन्याच्या तर पाहू शकता थोडेसे आंबट आहेत आता हे एरोन्या अशामुळे आपला एरोन्याचा शोध संपलेला आहे असं आपला एरोन्याचा बरोबर संपला आहे आपण आता समोर जातो मिळूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप दूरनं आला पाय दुखले आणि प्यायसाठी पाणी पण नाही तर आम्ही आणले आले ऊस खाऊन राहिला तपणी लागत होती खूप ऊन तपून राहिली पाहिजे ऊस घ्या ऊस हाँ huh?